मी 2012 पासून शेती करतो. 2012 अगोदर मी BSc ॲग्री पास आउट झाल्यानंतर 6 महिने बँकेत जॉब केला. परंतु जॉबमध्ये काही पाहिजे असं समाधान भेटत नव्हतं. 12-12 तास ड्युटी करून साधारण 15-16 हजार रुपये फक्त पेमेंट हातात यायचं. त्यानंतर माझी वडिलोपार्जित टोटल 20 एकर शेती आहे. त्यानंतर 2012 आल्यानंतर वडिलांची शेती मी स्वतः ताब्यात घेतली आणि डाळिंबाची लागवड केली. नमस्कार, माझं नाव मयूर शिवाजी कांदळकर, राहणार टाकळ्याजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझी या ठिकाणी 15 एकर डाळिंबाची बाग आहे. साधारण 1,550 माझे डाळिंबाची झाड आहेत. तर मी 2012 पासून शेती करतो. 2012 अगोदर मी BSc ॲग्री पास आउट झाल्यानंतर 6 महिने बँकेत जॉब केला. परंतु जॉबमध्ये काही पाहिजे असं समाधान भेटत नव्हतं. 12-12 तास ड्युटी करून साधारण 15-16 हजार रुपये फक्त पेमेंट हातात यायचं. त्यानंतर माझी वडिलोपार्जित टोटल 20 एकर शेती आहे. त्यानंतर 2012 आल्यानंतर वडिलांची शेती मी स्वतः ताब्यात घेतली आणि डाळिंबाची लागवड केली. सुरुवातीला काही माहिती नसल्यामुळे 1-2 वर्ष आमचे थोडे फेलच गेले. डाळिंबाला साधारण आंबे वार धरणं, चुकीचा वार धरणं, त्यात काय होतं, बऱ्याच वेळा आमचं न्यूट्रिशन वगैरे मॅनेजमेंट चुकायचं. मग मला साईज वगैरे काय भेटत नव्हती. आम्ही 35 रुपये 40 रुपये किलो मार्केट भेटायचे त्यावेळेस. मग 2013 नंतर गोरेसाहेबांची आमची म्हणजे हे झाली, ओझरला एक कार्यक्रम होता, तिथं मी फर्स्ट टाईम ट्रेनिंग केलं गोरेसाहेबांचं. ट्रेनिंगनंतर मग छोट्या छोट्या ज्या काही चुका असतात त्या आमच्या लक्षात आलं. न्यूट्रिशन मॅनेजमेंट वगैरे साई शायनिंगसाठी काय करायला पाहिजे. मग गोरेसाहेबांनी आम्हाला 3 दिवसाचं ट्रेनिंग करायला लावलं. नंतर त्यांच्या त्या आपलं रावलीला आम्ही ते ट्रेनिंग केलं गोरेसाहेबांच्या ऑफिसला. साधारणतः 3 दिवसानंतर ट्रेनिंग 3 दिवसाचं ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्ही हस्तभार धरायला सुरुवात केली. हस्तभार धरत धरत आज इथपर्यंत पोचलो. आता ह्या बागेची माझी पानगळी ना 20 ऑक्टोबरची पानगळी. मग 20 ऑक्टोबरच्या पानगळीनंतर गोरेसाहेबांनी आम्हाला जे काही शेड्यूल दिलं, पानगळीची तारीख असेल किंवा न्यूट्रिशन असतील किंवा ते विविध प्रॉडक्ट बॅक्टेरिया वगैरे जी सजेस्ट करतात ते आम्ही वेळोवेळी सोडलं. पण सर्व करून सुद्धा 26-11 आम्हाला थोडी गारपीट झाली. गारपीटीत आमचा बराचसा म्हणजे असं नुकसान झालं. थोडी ह्या पट्ट्यात गारपीट कमी झाली गावापेक्षा, पण तरीसुद्धा सगळी कळी वगैरे ड्रॉप झाली. त्याल्याचा वगैरे भरपूर अटॅक होता. त्यानंतर मग आम्ही गोरेसाहेबांना फोन वगैरे करून त्यांच्याकडनं शेड्यूल वगैरे घेऊन मग पुन्हा नवीन चालू केलं. सुरुवातीपासून नियोजन चालू केलं. मग त्यावेळेस मग आम्हाला चांगली सेटिंग झाली. म्हणजे जे नवीन औषध वापरेन आम्ही, साधा 2-3 प्रॉडक्ट आम्हाला चांगले सजेस्ट केले ते गोरेसाहेबांनी, शेकोरपी वगैरे, बॅक्टेरिया अँटीनॉर्गोलांची, त्याच्यामुळे आम्हाला हे रिझल्ट चांगले आले. मग सेटिंग झाल्यानंतर यावे ना न्यूट्रिमिक्स आपली जी स्लरी आहे प्रण मॅग्रोकेमची, ती आम्ही रेग्युलर 8 दिवसाचं ॲप्लिकेशन देत गेलो. 8 दिवसाला आम्ही 1-7 लिटर सोडायचो. त्याच्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की साईज चकाकी वगैरे एकदम अशी म्हणजे आम्हाला छान मिळत गेली. त्यानंतर आज आम्ही इथपर्यंत येऊन पोचलो. आज साधारण माझ्या झाडाला 25-30 किलो माल निघाला. माझे टोटल 120 टनाचं टार्गेट ह्या वर्षीचं आहे. आणि तसे आम्हाला रेट पण यावर्षी चांगले आहेत. 160-170 रुपयापर्यंत रेट आहेत यावर्षी. इतर नवीन शेतकऱ्यांना आम्ही हे सांगू शकतो, मी हे सांगू इच्छितो की तुम्ही डाळिंब लावायचं म्हणून लावू नका. तर त्याच्याकडे थोडे एक अभ्यासू दृष्टीने पहा तुम्ही. काय होतं, डाळिंबाचे आता आज आमच्या बागात 20% असे शेतकरी आहेत की डाळिंब लावून कर्ज बाजारी झालेत किंवा तोट्यात गेलेत. आता आम्ही थोडं गोरेसाहेबांचं मार्गदर्शन घेतल्यामुळं किंवा बा थोडंफार इतर मित्रांच्या भागा फिरल्यामुळं थोडं नॉलेज घेऊन आम्ही चांगल्या क्वालिटीचा माल पिकवला. त्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही साहेबांचं 10 दिवसाचं ट्रेनिंग करा, निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही चांगली यशस्वी डाळिंब शेती करसाल.